नमस्कार मित्रांनो, मी आनंद गणपोटे ट्रेडिंग टीचरमध्ये आपलं स्वागत करतो आहे. आज आपण MACD इंडिकेटर वापरून सेक्रेट ट्रिक युजिंग हिस्टोग्राम आणि सिग्नल लाईन याच्यावरून आपण ट्रेडिंग डिसिजन कसे घ्यायचे याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. एंट्री, एक्झिट आणि स्टॉप लॉस कसे मेंटेन करायचे, एंट्री पॉईंट काय असेल, एक्झिट कुठे असेल आणि स्टॉप लॉस कुठे असेल याच्यावरती आपण थोडंसं बोलणार आहोत. ही जी काय इमेज तुम्हाला दिसते इथे हा हिस्टोग्राम आहे, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलं होतं. हिस्टोग्राम झिरो लाईन पॉझिटिव्ह रिजन आणि निगेटिव्ह रिजन याच्या इन बिटवीन प्लॉट केला जातो. जेव्हा मी थोडक्यात एक्सप्लेन करतो आहे, जेव्हा हिस्टोग्राम पॉझिटिव्ह रिजनमध्ये आहे तेव्हा मार्केटचं मोमेंटम बुलिश आहे, जेव्हा हिस्टोग्राम निगेटिव्ह रिजनमध्ये आहे तेव्हा मार्केटचं मोमेंटम बेरिश आहे. ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या, पुन्हा सांगतो आहे मी. जेव्हा हिस्टोग्राम झिरो लाईनच्या वरती प्लॉट केला जाईल किंवा प्लॉट होत असेल त्या केसमध्ये तुमचं मार्केट बुलिश असेल, म्हणजे पॉझिटिव्ह असेल, आणि जेव्हा हिस्टोग्राम झिरो लाईनच्या खाली असेल तेव्हा तुमच्या स्टॉकची किंवा कमोडिटीची इक्विटीची कुठलेही ट्रेंड जो काय असेल तो निगेटिव्ह असेल, बेरिश असेल. ठीक आहे, हिस्टोग्राम आणि सिग्नल लाईन या दोन्ही गोष्टीवरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. सिग्नल लाईन काय असते हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. सिग्नल लाईन आपल्या MACD इंडिकेटरमध्ये प्लॉट केली जाते अलॉंग विथ हिस्टोग्राम. ठीक आहे मित्रांनो, पुढे जाण्याअगोदर किंवा काहीही आपण डिसिजन घेण्याअगोदर आपल्याला मार्केटमध्ये ट्रेंड काय आहे, बुलिश आहे का बेरिश आहे किंवा कन्सोलिडेशन आहे याच्यावरती थोडीशी चर्चा करावी लागेल. ट्रेंड काय आहे ते समजून घ्यावं लागेल आणि तुम्हाला ट्रेंड समजल्यानंतरनं तुम्हाला पुढचं डिसिजन घ्यायचं आहे. म्हणजेच काय, जेव्हा तुम्हाला ट्रेंड समजला की मार्केटचा ट्रेंड बुलिश आहे तर तुम्हाला बायचीच पोझिशन क्रिएट करायची, पण एंट्री पॉईंट काय असेल त्याच्यावरून आपल्याला एक डिसिजन घ्यायचं आहे. जेव्हा ट्रेंड निगेटिव्ह असेल तेव्हा तुम्हाला सेलची पोझिशन क्रिएट करायची आहे, शॉर्ट सेलची पोझिशन. ठीक आहे मित्रांनो, जेव्हा तुम्हाला ट्रेंड समजेल त्यावरूनच तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे. तर ट्रेंड कसा डिटरमाईन आपण करू शकतो किंवा ट्रेंड कसा डिटरमाईन करायचा याच्यावर मी थोडंसं बोलणार आहे. आपण दोन पद्धतीने ट्रेंड डिटरमाईन करू शकतो, एक तर चार्टकडे बघून आणि दुसरी मेथड आहे MACD सिग्नल लाईनवरून. जर तुम्हाला चार्टवरून ट्रेंड समजत असेल तर तुम्ही तिथे पण डिसिजन घेऊ शकता. जेव्हा तुम्ही MACD इंडिकेटरच्या सिग्नल लाईनवरून तुम्हाला जर ट्रेंड समजत असेल तर तिथं पण तुम्ही एक डिसिजन घेऊ शकता. फक्त लक्षात घ्या, ट्रेंडच्या विरोधामध्ये आपल्याला ट्रेड करायचा नाही आहे. जो ट्रेंड बुलिश असेल तर तुम्हाला बायचीच पोझिशन घ्यायची आहे, जो ट्रेंड निगेटिव्ह असेल तर तुम्हाला सेलचीच पोझिशन घ्यायची आहे. ठीक आहे मित्रांनो, पुढे जाऊया आपण. आता ट्रेंड कसा डिटरमाईन करायचा चार्टवरून, ही पहिली पद्धत आहे, फर्स्ट मेथड. यामध्ये तुम्हाला चार्टमध्ये जेव्हा तुम्ही कुठलाही चार्ट ओपन कराल तेव्हा त्याची लेफ्ट साईड ओपन करायचे किंवा लेफ्ट साईडकडे बघायचं आहे तुम्हाला, लेफ्ट साईड टू राईट साईड, फ्रॉम लेफ्ट साईड टू राईट साईड, डावीकडून उजवीकडे तुम्हाला जे काय मार्केटमध्ये दिसत असेल. समजा तुमचा इथं सुरू असेल मार्केट आणि इथून तुमचं करंट मार्केट या लेवलला असेल तर हा ट्रेंड बुलिश आहे, पॉझिटिव्ह ट्रेंड आहे हा. समजा तुमचं चार्ट ओपन केल्यानंतरनं मार्केट इकडे आहे राईट साईडला, वर लेफ्ट साईडला, वरच्या साईडला, आणि तुमचं करंट मार्केट इथं आहे तर तो ट्रेंड बेरिश आहे. ठीक आहे मित्रांनो, तर यावरून तुम्हाला एक डिसिजन घ्यायचा आहे. समजा हे तुम्हाला कन्फ्यूज होत असेल, मार्केट विप्सासारखं चालतं ज्यामुळे आपल्याला ट्रेंड डिटरमाईन करता येत नाही, तर त्यावरून तुम्ही सिग्नल लाईनकडे जर लक्ष दिलं MACD इंडिकेटरमध्ये तर त्यावरून पण तुम्ही एक ट्रेंड डिटरमाईन करू शकता. हे मी पुढे तुम्हाला चार्टमध्ये दाखवणारच आहे. जेव्हा सिग्नल लाईन झिरो लाईनच्या वरती असेल, ठीक आहे, झिरो लाईनच्या वरती, तर तो ट्रेंड पॉझिटिव्ह आहे, बुलिश आहे. जेव्हा सिग्नल लाईन MACD इंडिकेटरच्या झिरोच्या खाली असेल, झिरो लाईनच्या खाली असेल, तेव्हा तो ट्रेंड बेरिश आहे, निगेटिव्ह ट्रेंड आहे मार्केटमध्ये. ठीक आहे मित्रांनो, तर आपल्याला ट्रेंडच्या विरोधामध्ये ट्रेड करायचा नाही आहे. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. आपण पुढे जाऊया. रिस्क टू रिवॉर्ड तुमचा इम्पॉर्टंट आहे. रिस्क टू रिवॉर्ड म्हणजे तुमचं रिस्क म्हणजे स्टॉप लॉस आणि रिवॉर्ड म्हणजे तुमचा असलेलं प्रॉफिट, याच्यावरती तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. काही लोक 1:1 करतात, काही लोक 1:2 करतात, काही लोक 1:5 करतात. ठीक आहे मित्रांनो,
तर ज्याप्रमाणे तुमचा रिस्क टू रिवॉर्ड असेल त्याप्रमाणे तुम्ही मेंटेन करू शकता. आणि विदाऊट स्टॉप लॉस कधीही ट्रेड आपल्याला करायचा नाही आहे, कंपल्सरी आपल्याला स्टॉप लॉस लावायचाच आहे. तर तुम्ही स्टॉप लॉस लावला नाहीत आणि जर पोझिशन घेतली तर तुमचं स्टॉप लॉस न लावल्यामुळे मार्केटमध्ये आपण जे काय गमावू शकतो तर तो आपला पूर्ण पण मनी असू शकतो किंवा अर्धा पण मनी जाऊ शकतो किंवा आपलं अकाउंट बंद होऊ शकतं. बंद म्हणजे तुमचं अकाउंट झिरोच होऊ शकतं विदाऊट स्टॉप लॉस जर ट्रेड केलात तर. स्टॉप लॉस तुमच्या जे काय मार्केटमध्ये कॅपिटल आहे त्याला वाचवतं, ठीक आहे. तर आपल्याला स्टॉप लॉस कंपल्सरी लावायचाच आहे, ठीक आहे. तर स्टॉप लॉस न लावता अजिबात ट्रेड करायचा नाही आहे, एक लक्षात घ्या. जेव्हा तुम्हाला एम एस डी हिस्टोग्रॅम किंवा सिग्नल लाईन त्याच्यावरून तुम्हाला एक सिग्नल देईल तर तुम्ही तिथं डिसिजन तुम्हाला फास्टली डिसिजन घ्यायचं आहे, तिथं तुम्हाला वेट करायचा नाही आहे. हार्डली तुमच्याकडे 30 सेकंद ते 1 मिनिट तुमच्याकडे टाईम असेल, त्या टाईममध्ये तुम्हाला ट्रेडिंग डिसिजन घ्यायचं आहे. जर तुम्ही ट्रेडिंग डिसिजन इथे घेतले नाहीत तर तुम्हाला मोमेंट मार्केटमधले जे काय आहे ती निघून पुढे जाईल आणि प्रॉफिट तुमचा कमी होईल, ठीक आहे मित्रांनो. जर तुम्ही ट्रेडमध्ये नसाल किंवा समज तुम्ही ट्रेडमध्ये असाल, तुम्ही पोझिशन घेतलेली असेल, तर तुम्हाला तिथं एक्झिट करायचं आहे किंवा तुमच्या पोझिशनला मॅनेज करायचं आहे आणि तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे हिस्टोग्रॅम आणि सिग्नल लाईनवरती. सिग्नल लाईन काय करत आहे, कुठे जात आहे आणि हिस्टोग्रॅम कुठल्या रिजनमध्ये प्लॉट होत आहे, पॉझिटिव्ह रिजनमध्ये का निगेटिव्ह रिजनमध्ये, ठीक आहे मित्रांनो. पुढे जाऊया. जसं मी मगाशी सांगितलं होतं, एम एस डी हिस्टोग्रॅम पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि झिरो लाईन हे 3 मेजर कंपोनंट आहेत एम एस डी हिस्टोग्रॅम एम एस डी इंडिकेटरमधले. तर हे जे काय तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं आहे हे तुम्हाला झिरो लाईन आहे, झिरो लाईनच्या वरती हिस्टोग्रॅम आहे आणि इकडे झिरो लाईनच्या खाली हिस्टोग्रॅम आहे. जर तुम्ही इकडे बघितलात तर हा एवढाच ट्रेंड फक्त बुलिश होता, इथून बेअरिश ट्रेंड आहे इथंपर्यंत आणि इथून तुमचा परत पॉझिटिव्ह म्हणजे बुलिश ट्रेंड सुरू झालेला आहे, हे एक लक्षात घ्या. समोर जो तुम्हाला चार्ट दिसतो आहे हा चार्ट क्रूड ऑईलचा आहे. क्रूड ऑईल हा आपला एम सी एक्समधला क्रूड ऑईल नाही आहे, हा एम टी फोर म्हणजे जे फॉरेक्स मार्केट जे आहे तिथून आपण हा चार्ट घेतलेला आहे एम टी फोरमधून. हा 30 मिनिटाचा चार्ट आहे, या चार्टमध्ये एक कॅन्डल रिप्रेझेंट 30 मिनट्स, म्हणजे तुम्हाला एक कॅन्डल तुम्हाला 30 मिनटाची आहे, ठीक आहे मित्रांनो. हा चार्ट जर तुम्ही बघितला, जसं आपण ट्रेंड डिटरमाईन करण्याबद्दल बोललं होतं, डावीकडून उजवीकडे जे काय तुम्हाला दिसतं आहे हा ट्रेंड आहे. आता हा ट्रेंड तुम्हाला जर लक्षात घ्यायचा असेल तर हा ट्रेंड निगेटिव्ह ट्रेंड आहे, हा बेअरिश ट्रेंड आहे. तर तुम्हाला सेल्सचीच पोझिशन क्रिएट करायची आहे. जर तुम्ही इथे बाईंग करून बसलात तर तुम्हाला जास्त प्रॉफिट मिळणार नाही किंवा तुमचे स्टॉप लॉस पण हिट होऊ शकतात बाय करून बसलात तर तुम्ही, ठीक आहे मित्रांनो. तर हा जो ट्रेंड आहे तो बेअरिश ट्रेंड आहे. आता आपण एम एस डी सिग्नल लाईनवरून याचं ट्रेंड डिटर्मिनेशन बघूया. आता तुम्हाला डावीकडून उजवीकडे बघायला सांगितलेलं आहे, पण जेव्हा तुम्ही सिग्नल लाईनवरून डिसिजन घेत आहे की ट्रेंड काय आहे, तर तुम्हाला ही लाल कलरची जी लाईन आहे, रेड कलरची लाईन, ही रेड कलरची लाईन आहे सिग्नल लाईन आणि हे ग्रीन कलर जे काय दिसतं तुम्हाला ते हिस्टोग्रॅम आहे. इथं झिरो लाईन आहे, इथं झिरो रिजन आहे. या झिरो लाईनच्या वरती जेव्हा जेव्हा हिस्टोग्रॅम प्लॉट केलेला असेल तेव्हा पॉझिटिव्ह मुवमेंट मार्केटमध्ये आलेला आहे, जेव्हा झिरो लाईनच्या खाली हिस्टोग्रॅम प्लॉट केलेला आहे तेव्हा निगेटिव्ह मुवमेंट मार्केटमध्ये आलेली आहे, ठीक आहे मित्रांनो. आता करंट जो काही ट्रेंड आहे इथे जो काही तुम्हाला दिसतो आहे, करंट ट्रेंड हा बेअरिश ट्रेंड आहे. आता इथून तुम्हाला हिस्टोग्रॅम खालून वर जाताना दिसतो आहे, इथून मार्केट पण थोडंसं वर जाताना दिसतं आहे. ह्याचा अर्थ आपल्याला असा नाही घ्यायचा आहे की इथं बाईंग अपॉर्च्युनिटी आपल्याला आलेली आहे किंवा ट्रेंड बुलिश आलेला आहे. तर आपण जर इथं बाय करून जर बसलो तर आपण फसू शकतो, ठीक आहे मित्रांनो. तर तुम्हाला ह्या बुलिश जे काही थोडंफार बुलिश मार्केट झालेलं आहे ह्याचा आपल्याला शॉर्ट करण्याकरता उपयोग करायचा आहे, मार्केटमध्ये एक सेल पोझिशन क्रिएट करण्याकरता उपयोग करायचा आहे आपल्याला. जोपर्यंत हिस्टोग्रॅम वरती येत नाही झिरो लाईनच्या आणि ही ट्रेंड लाईन सिग्नल लाईन सॉरी ही लाल कलरची जी काही सिग्नल लाईन आहे ती सिग्नल लाईनसुद्धा झिरो लाईनच्या वरती येत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम येणार नाही किंवा आलेला आहे असं आपण म्हणू शकत नाही, ठीक आहे मित्रांनो. आता इथे या चार्टमध्ये मला जे काही सांगायचं आहे, तर इथून तुम्ही जर बघा तर इथून झिरो लाईनपासून मार्केट सिग्नल लाईन तुम्हाला खालून वरती आलेली आहे आणि इथं मार्केट पण खालून थोडंसं वर गेलेलं आहे, ठीक आहे. जेव्हा इथून हिस्टोग्रॅम हळूहळू जसा वर जातो आहे तसा इथून मार्केट पण तुमचं वर जात आहे, ठीक आहे. आता इथे बघा ही लाल लाईन, ह्याच्यामध्ये आपल्याला सिक्रेट ट्रिक मी सांगणार आहे ह्याच्यामधली, ह्याच्यामध्ये सिक्रेट ट्रिक काय आहे त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. ही सिग्नल लाईन जी काय आहे इथं रेड कलर आणि तुमचा हिस्टोग्रॅम, ठीक आहे मित्रांनो. आता इथून तुमचं पॉझिटिव्ह मोमेंटम सुरू झालेलं आहे, इथून बुलिश मोमेंटम सुरू झालेलं आहे, ठीक आहे. पण इथे जर तुम्ही बघितलात इथून मार्केट खाली आलेलं आहे, डाऊन रिजनमध्ये आलेलं आहे, ठीक आहे. आणि आपलं ट्रेंड तर पॉझिटिव्ह आहे, तर आपण इथे
जसं मी मगाच तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत ही लाईन खाली येत नाही 0 लाईनच्या तोपर्यंत मार्केटमध्ये बुलिश किंवा पॉझिटिव्ह मुवमेंट आहे, ठीक आहे. पण इथे तुम्ही बघा, व्यवस्थित बघा, हिस्टोग्राम आणि तुमचा सिग्नल लाईन याच्यामधलं जे काय डिस्टन्स आहे, जेव्हा तुमचा हिस्टोग्राम सिग्नल लाईनच्या वरती असेल तोपर्यंत मार्केटमध्ये पॉझिटिव्ह मोमेंटम आहे, ठीक आहे. जेव्हा तुमचा हिस्टोग्राम आणि सिग्नल लाईन ह्याच्यामध्ये गॅप निर्माण होईल, इथं दिसतं तुम्हाला गॅप, बघा इथं, इथंपर्यंत तुमचं मार्केट पॉझिटिव्ह आहे. आणि इथं जेव्हा गॅप निर्माण झाला तिथे लोकांनी एक्झिट करायला सुरू केलं, आणि नवीन मार्केटमध्ये ट्रेडर जे काय असतील शॉर्ट करायला ते सुद्धा इथं मार्केटमध्ये उतरलेले आहेत, ठीक आहे. आता इथं जे काही शॉर्टिंग ऑपॉर्च्युनिटी आपण म्हणतो ही थोडी रिस्कवरती असते. जे मोठे ट्रेडर्स आहेत जे मोठा रिस्क घेऊ शकतात ते लोकं किंवा ते ट्रेडर्स इथं एक शॉर्टिंग ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे असं कन्सिडर करून ते वेट करू शकतात, ठीक आहे मित्रांनो. आता जेव्हा मार्केट बेरी इथं आपल्याला एक शॉर्ट पोझिशन क्रिएट झालेली आहे असं आपण जर गृहीत धरलं या केसमध्ये इथे, ठीक आहे, इथे जर तुम्ही जर शॉर्ट केलं असेल तर तुमचा स्टॉप लॉस असेल थोडासा जो काही अगोदरचा हाय येऊन गेलेला आहे त्याच्या वरती, ठीक आहे. आणि तुमची पोझिशन एक्झिट कधी करायची आहे, जेव्हा तुमच्या हिस्टोग्राममध्ये नेक्स्ट टाईमला हिस्टोग्राममध्ये गॅप सिग्नल लाईन आणि हिस्टोग्रामचा गॅप निर्माण होईल तिथे तुम्हाला एक्झिट करायचं आहे, ठीक आहे मित्रांनो. आता इथे बघा, इथे जसं गॅप नव्हता तसं इथे पण गॅप नाही आहे. इथं भरपूर ट्रेडर्स इथं शॉर्ट करत आहेत धडाधड, इथून भरपूर मार्केट खाली आलेलं आहे. जेव्हा इथे बघा या केसमध्ये ही सिग्नल लाईन आणि हिस्टोग्राम ह्यातलं डिस्टन्स कमी कमी होत गेलेलं आहे, इथे मार्केटमध्ये एक हे जे काही बेरिश मोमेंटम होता हा इथं संपलेला आहे किंवा संपत आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. सॉरी मित्रांनो, इथे आपण बेरिश मोमेंटम संपत आलेलं आहे असं म्हणू शकतो, आणि इथं आपला एक्झिट पॉईंट असेल, ठीक आहे मित्रांनो. हे सिक्रेट ट्रिक आहे एम एस डीमधले, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. जनरली एम एस डीवरती जेव्हा क्रॉसओवर्स होतात यावेळे बाय सिग्नल आला आणि सेल सिग्नल आला असं आपण म्हणतो, तर ही एक सिक्रेट ट्रिक आहे एम एस डीमधली. स्टॉप लॉस विदाऊट स्टॉप लॉस अजिबात ट्रेड करायचा नाही आहे, आणि ट्रेंडच्या विरोधामध्ये पण आपल्याला ट्रेड करायचं नाही आहे, ठीक आहे मित्रांनो. इकडे तुम्ही बघा, इथे गॅप जसा जसा कमी कमी होत गेलेला तसं मार्केट सेटल होत गेलेलं आहे. इथे जेव्हा गॅप पडलेला आहे तेव्हा मार्केट परत खाली आलेलं आहे, ठीक आहे. आणि हे जे काय मोठा एक अपट्रेंड येऊन गेलेला आहे हा एक न्यूज वगैरे असेल, जनरली असं होत नाही. ज्यावेळेस न्यूज असेल इन्व्हेंटरी असेल त्या केसमध्ये असे मुवमेंट एक्सपेक्टेड आहेत, ठीक आहे मित्रांनो. जर तुम्ही इथे जर शॉर्ट केलं असेल, इथे कुठेतरी जर शॉर्ट केलं असेल तर तुमचा स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस जास्त आहेत, ठीक आहे. तर ज्यावेळेस इन्व्हेंटरी असते, ज्या दिवशी इन्व्हेंटरी असते किंवा काहीतरी मोठी न्यूज असते त्यावेळी ट्रेडिंग तुम्ही ह्या सिस्टीमद्वारे ट्रेड करू नका, इन्व्हेंटरीच्या डेटावरती तुम्ही ट्रेडिंग डिसिजन घेऊ शकता, ठीक आहे मित्रांनो. आता इकडे बघा, इथे जेव्हा मार्केट बुलिश ट्रेंडमध्ये आलेलं आहे, जेव्हा तुमचा पहिला हिस्टोग्राम 0 लाईनच्यावरती प्लॉट होईल आणि तेव्हा ते लगेचच तुम्हाला बाय करायचं नाही आहे, सिग्नल लाईनकडे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. इथं सिग्नल लाईन आणि हिस्टोग्राम याच्यामधलं डिस्टन्स जे काय आहे, म्हणजे असं समजू शकता तुम्ही की हिस्टोग्रामच्या बरोबर वरतीच सिग्नल लाईन प्लॉट केलेली आहे, याच्यामध्ये गॅप असू नये, ठीक आहे. तर इथं कुठे तुम्हाला गॅप दिसत नाही आहे तर इथं तुम्ही एक बाय करून पोझिशन ठेवू शकता, आणि तुमचा स्टॉप लॉस असेल हा जो काही लो असेल या लोच्या बिलोला तुमचा स्टॉप लॉस लावायचा आहे, ठीक आहे मित्रांनो. इथे बघा, जसं तुम्ही इथून जर बाय पोझिशन क्रिएट केले असेल तर इथून तुम्हाला एक पॉझिटिव्ह ट्रेंड भेटलेला आहे, ठीक आहे मित्रांनो. आता इथे बघा, इथं तुमचा हळूहळू गॅप कमी होत आहे, तर तुम्ही या गॅपकडे बघून इथं तुमची पोझिशन काढून घेऊ शकता. एक सिक्रेट ट्रिक आहे एम एस डीमधले जे मी वापरतो आहे, याच्यावरून मी ट्रेडिंग डिसिजन ट्रेड घेतलेलं आहे जे तुम्हाला लाईव्ह चार्टमध्ये दाखवतो आहे मी MT4 मध्ये. बघूया आपण, बघा मित्रांनो, या ट्रेडिंग डिसिजनवरती मी UAR आणि USD वरती ट्रेड घेतला होता MSD वरती. हा चार्ट क्रूड ऑइलचा आहे, UAR USD. बघा मित्रांनो, हे लाईव्ह चार्ट आहे, हे लाईव्ह मार्केट आहे. इथं मी 2 ट्रेड घेतले होते. पहिल्या ट्रेडमध्ये मला $40 प्रॉफिट झालेला आहे, आणि दुसऱ्या ट्रेडमध्ये सुद्धा $40 प्रॉफिट झालेला आहे. स्टॉप लॉस आपल्याला कंपल्सरी लावायचा आहे, ते स्टॉप लॉस लावलेला आहे मी. हे डेमो ट्रेडिंग अकाउंट आहे, हे ओरिजिनल ट्रेड्स नाही आहेत, ठीक आहे मित्रांनो. इथे बघा, जेव्हा मार्केटमध्ये मोमेंटम आलेला आहे, आता आपण बेरिश मोमेंटम आलेला असं म्हणू शकतो. इथे बघा, इथून जेव्हा हिस्टोग्राम तुमचा 0 लाईनच्या खाली प्लॉट झालेला आहे आणि तुमचा
सिग्नल लाईन डिस्टन्स पण वरच्या साईडला आहे, तिथं तुम्ही एक शॉर्ट पोझिशन घेऊ शकता इथं या पॉईंटला, आणि इथं सेटलिंग डाऊन, मार्केट डाऊन झालेलं आहे आणि इथं तुमची पोझिशन काढायची आहे. म्हणजे तुम्ही इथं शॉर्ट केलेली पोझिशन तुम्हाला इथे कंपल्सरी काढायची आहे. जेव्हा गॅप तुमचा रिड्यूस होत आहे इंस्टाग्राम आणि सिग्नल लाईनमधला, तुम्हाला हे लाईव्ह दाखवलेलं आहे मी. आता तुम्हाला बाईंग पोझिशन इथं क्रिएट करू शकता जेव्हा पहिला इंस्टाग्राम तुमचा इथं येईल, आणि इथं इंस्टाग्राम वरच आहे आणि ह्याचा एक्झिट पॉईंट कुठे असेल तर तो एक्झिट पॉईंट इथं असेल. इथून तुम्हाला इथं छोटासा एक ट्रेंड भेटलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, हा 1 मिनिट चार्ट आहे. 1 मिनिट चार्ट असेल, 5 मिनिट असेल, 3 मिनिट असेल, 10 मिनिट असेल किंवा डेली चार्ट असेल, कुठल्याही चार्टमध्ये तुम्ही अशी ट्रेडिंग डिसिजन घेऊ शकता. विदाऊट स्टॉपलॉस अजिबात तुम्हाला ट्रेड करायचा नाही आहे. आणि तुमची पोझिशन कुठे काढायची आहे, टार्गेट काय आहे, तुमचा जेव्हा गॅप येईल तोच तुमचा टार्गेट असेल, याच्यावरती मी तुम्हाला जास्त टार्गेट सांगू शकत नाही. ठीक आहे मित्रांनो, हे गॅप जे काय इथं क्रिएट झालेलं आहे त्या गॅपकडे बघून तुम्हाला मार्केटमधून एक्झिट करायचं आहे. जर तुम्ही एक्झिट केलं नाही तर तुम्ही मोठ्या लॉसमध्ये जाऊ शकता किंवा फसू शकता मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, परत आपण बॅक टू स्लाईड येऊया. आपण जस्ट लाईव्ह चार्टमध्ये जाऊन आलेलो आहोत. आता तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे इंस्टाग्रामवरती. इंस्टाग्राम झिरो लाईनच्या वरती प्लॉट होतो आहे का झिरो लाईनच्या खाली प्लॉट सोडतो आहे, आणि तुमची सिग्नल लाईन कुठे आहे त्याच्यावरून तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे. आणि तुमच्या सिग्नल लाईनमधला गॅप इथं लिहायचा, विसरलो आहे मी गॅप, पण तो तुम्ही गॅप लक्षात घ्या. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ परत एकदा रिपीट पाहू शकता, एक वेळा, दोन वेळा, तीन वेळा, किती वेळा तुम्ही पहा जर तुम्हाला समजलेलं नसेल तर. विदाऊट स्टॉपलॉस अजिबात तुम्हाला ट्रेड करायचं नाही आहे. आता हे हा जो समोर जो काय चार्ट दिसतो आहे हा ॲक्सिस बँकचा डेली चार्ट आहे आपला इक्विटी इंडियन मार्केटमधला. ठीक आहे मित्रांनो, आता इथं पण इंस्टाग्राम आहे आणि इथं दोन्ही पण लाईन्स आहेत MACD इंडिकेटरमध्ये. ठीक आहे, तर ही ब्लॅक कलरची जी लाईन आहे ती सिग्नल लाईन आहे. ब्लॅक कलरची जी लाईन आहे ती सिग्नल लाईन आहे मित्रांनो, एवढं लक्षात घ्या. आता इथे बघा, ट्रेंड जो काय मी तुम्हाला सांगितला इथून इथंपर्यंत जो काय ट्रेंड आहे, आता हा जर पॉईंट तुम्ही कन्सिडर केलात आणि हा जर पॉईंट कन्सिडर केला तर हा ट्रेंड निगेटिव्ह ट्रेंड आहे. हा डेली चार्ट आहे, जवळपास 1 ते 1.5 वर्षाचा चार्ट आहे. हा सप्टेंबर 2015 ते सप्टेंबर 2016 ह्या पिरियडमधला चार्ट आहे, 1 वर्षाचा पिरियड आहे हा. तर ह्याच्यामध्ये आपण हिस्टोग्राम बघा आणि सिग्नल लाईन तुमची ब्लॅक कलरची आहे. या ब्लॅक कलरच्या सिग्नल लाईनमध्ये तुम्हाला जे काही इंडिकेशन मिळालेलं आहे त्याच्यावरून तुम्ही फ्युचरमध्ये शॉर्ट ऑपॉर्च्युनिटी वापरून करू शकता किंवा एखादा पुट तुम्ही बाय करून ठेवू शकता याच्यावरून. आता इथे बघा, जेव्हा मार्केटमध्ये मोमेंटम आलेला आहे तिथे तुम्हाला जे काही गॅप आहे मार्केटमधला तो कमी कमी होत गेलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, आता इथे जे काही बाय पोझिशन आलेले आहे इथं हा ट्रेंड जास्त टिकलेला नाही आहे. तर हा कशामुळे नाही टिकला, तर ही दोन्ही पण लाईन्सवरती आलेल्या नाही आहेत आपल्याला याच्यावरून. हे काय सिक्रेट ट्रिक आहे, हे सिक्रेट ट्रिक मी तुम्हाला इथे सांगतो आहे, एक्सप्लेन करतो आहे व्यवस्थित बघा. इथे जे काही मोठा गॅप आहे, इथे तुमची जी शॉर्ट पोझिशन असेल ती शॉर्ट पोझिशन तुम्हाला कुठे काढायची आहे, जेव्हा ही काळी लाईन ब्लॅक कलरची लाईन जेव्हा फिरून परत वरती येईल इथं तुम्हाला शॉर्ट पोझिशन एक्झिट करायचं आहे. ठीक आहे, आता इथं जर तुमची एक्झॅक्टली तुम्ही जर बघितलात, आपण लाईव्ह चॅटमध्ये गेलो असतो पण माझ्याकडे सॉफ्टवेअर ओपन होत नाही आहे, इंटरनेटचा काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे सॉफ्टवेअर ओपन होत नाही आहे. तर तुम्ही हे चेक करू शकता नंतरनं. जेव्हा झिरो लाईनच्या खाली तुमची ब्लॅक कलरची लाईन आलेली आहे, सिग्नल लाईन आलेली आहे, इथे तुम्हाला एक शॉर्टिंग ऑपॉर्च्युनिटी आहे आणि तुम्हाला स्टॉपलॉस लावायचं आहे प्रिव्हियस हायच्यावर, म्हणजे इथे. ठीक आहे मित्रांनो, हा स्टॉपलॉस तर जनरली हिट झालेलाच नाही आहे. बघा मित्रांनो, इकडे जेव्हा मार्केट खाली आलं आहे तुम्हाला शॉर्ट इथं केलेलं आहे आणि जेव्हा नेक्स्ट सिग्नल लाईन तुमची परत वर आलेली आहे तुमचा एक्झिट पॉईंट इथे आहे. मग तुम्हाला इथून इथंपर्यंतचा ट्रेंड मिळालेला आहे. म्हणजे जनरली हे 15 पॉईंट्स आहेत फ्युचर लॉटमध्ये. क्वांटिटीवरून तुम्ही कुठल्याही इक्विटीमध्ये लावा. जनरली ॲक्सिस बँकचा लॉट साईज मला माहीत नाही आहे, ॲक्सिस बँकचा लॉट साईज 250 असेल आय थिंक, 250 असेल किंवा 1000 असेल, जे काही असेल लॉट साईज ते मॅटर करत नाही. आपल्याला सिग्नल लाईन आणि हिस्टोग्रामवरती ट्रेडिंग डिसिजन घ्यायचे आहेत. इथे बघा मित्रांनो, इथून जेव्हा सिग्नल लाईन तुमची वर गेलेली आहे, सिग्नल लाईन जेव्हा मार्केट कसं वर गेलेलं आहे बघा. आता इथे जर तुम्हाला सिग्नल लाईन ब्लॅक कलरची, ही खूप स्ट्राँग लाईन आहे सिग्नल लाईन. ही सिग्नल लाईन तुम्हाला एक सिग्नल इंडिकेट करते. जेव्हा सिग्नल लाईन झिरो लाईनच्या जवळ असते तेव्हा तुम्ही मार्केटकडे कंपल्सरी वॉच करायला पाहिजे. सिग्नल लाईन कन्फर्म करायला पाहिजे की झिरो लाईनच्या वरती जाते आहे का परत रिटर्न खाली येते आहे. जनरली 1-3 मिनिट किंवा 5 मिनिट हा डेली चार्ट आहे, तर 2-3 दिवस तुम्हाला ते वेट करावं लागेल सिग्नल लाईन कुठे आलेली आहे त्यावरून तुम्हाला बाईंग पोझिशन इनिशिएट करावी लागेल. आणि ही पोझिशन तुम्हाला एक्झिट कधी करायची आहे, जेव्हा ही ब्लॅक कलरची लाईन फिरून रिटर्न झिरो लाईनच्या खाली येईल तेव्हा तुम्हाला कंपल्सरी एक्झिट करायचं. आता इथून इथंपर्यंत जर ट्रेंड तुम्ही पाहिलात तर इथे बघा, इथं जे काय आहे ॲक्सिस बँक 415 ते 420 दरम्यान आहे इथं.
या पॉइंटला, आणि जेव्हा सिग्नल लाईन फिरून परत झिरो लाईनच्या खाली आलेली आहे तेव्हा जवळपास 580 आसपास तुमचा ट्रेड आहे. हा एक मोठा ट्रेंड तुम्हाला 415 ते 420 दरम्यान घेतलेली पोझिशन तुम्हाला 580 दरम्यान एक्झिट झालेले आहे. हे जवळपास 180 ते 200 पॉईंट्स तुम्ही मुवमेंट कॅप्चर करू शकला असतात. तर एम एस डी इंडिकेटर हा एक खूप पॉवरफुल इंडिकेटर आहे, त्याच्यावरून तुम्ही डेली चार्टमध्ये लॉंग टर्म पोझिशन कशा घेऊ शकतात किंवा कुठे एक्झिट करायचं ते ठरवू शकता. ठीक आहे मित्रांनो, विदाऊट स्टॉपलॉस तुम्हाला अजिबात ट्रेड करायचं नाही आहे हे एक लक्षात घ्या. जर तुम्हाला ही स्ट्रॅटेजी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि लवकरच मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर बघत रहा मित्रांनो, शिकत रहा. काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला मेल करू शकता किंवा टेलिफोनवरती कॉल पण करू शकता. तुम्हाला मी जसं मला वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्हाला मी एक्सप्लेन करत जाईन. थँक्यू मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.